कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाय दिव्य मामा. बाय. अमोल बाळा, मला तू सांगितलं नाही तुझ्या निबंधाबद्दल. आजोबा, आधी मला येत नव्हतं, मग मी मोठ्या बाबांकडे गेलो आणि मोठ्या बाबांनी माझी मदत केली. होय. अरे पण झाला ना पूर्ण निबंध. हो बापू. झालं. रुपाली, काय शोधताय? अहो बापू, मी अमोल थोडा भरून इथं ठेवला होता, दिसेना झाले आता. इथं? हा. अगं रुपाली, आता दीपक गेला तो घेऊन गेला असेल, तर घाबरण्यासारखं काय एवढं? दीपक, थांब, मी बघून आले. दीपक, ए दीपक. एक मिनिट. रुपाली ताई सगळ्यात आधी दवाखान्यात गेली, नंतर त्यांनी बाळाचं कारण दिलं आणि आता हे मेनोपॉजचं नाटक सुरू केलं त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते लहान मुलाला ह्या गोळ्या देत आहेत. नक्की काय भानगड आहे आणि कस करणार आता? विनू बाबा, काय झालं? झालं बापू, याला म्हणतात गावभर शोधलं उशाला गावला. रुपाली, ए रुपाली, अग हाय डबा, ये कुठे डबा? हा काय मोनाकडेच आहे की? अहो, तुमच्याकडून आताच राहिला होता. माझ्याकडून? हो, हे काय आता घेऊन आले मी. माझं पण डोकं ना चुकून विसरले असणार मी गडबडी. दे इकडं. अमोल बाळा, तुझं सगळं आवरून झालंय, आता स्कूल बस येईल तुझी. चला त्याला बस पर्यंत सोडून येऊ. चला विनायकराव. चला चला. बाय मामा. बाय मुतीमा. बाय बाय. किती भयानक आहे हे सगळं. या रुपाली ते सगळ्यांपासून लपून त्या लहान मुलाला गोळ्या देत आहेत, पण त्या गोळ्या कसल्या आहेत ना हे मी शोधून काढणारच. मोना, इकडे लवकर एक काम कर, पटकन जाऊन सेफ्टी पिन घेऊन ये. तुम्ही आधी सांगितलं असत तर येतानाच घेऊन आली असती ना मी. हा का? बर, जा आता जाऊन घेऊन ये. तुम्ही पण ना. बापू. बापू, आजोबा आले. आजोबा, पुढे हार का बनवताय तुम्ही? अरे, अजून चौकटीला हार घालायचा आहे, परत गाड्यांना पण घालायचे असतात ना हार. गाड्यांना पण? हो. मग गाड्यांना सुद्धा? राणी पण आपली लक्ष्मीच आहे की नाही? बापू, त्याला यातलं काही कळत नाही, पण बघा दाखवतोय असं जणू काही त्याला सगळ्यातलं सगळं माहितीये. एक मिनिट. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातलं सुख, शांती आणि पैसा, हेच ना बापू? कळलं का आप्या? हा तिथे हलक काम नसते बर का आपलं. एक मिनिट, तू थांब. काय, कोणी शिकवलं तुला हे सगळं? अगं, मी एकदम हुशार आहे आणि मला हे सगळं बापू आणि आजोबा सांगतात. अमोल, अरे तू असला ना की आपल्या घरात सुख, शांती, पैसे सगळं असलं सारखं आहे की? आपल्या बरोबर बाबा असल्याची अजून मजा येते. कधी येणार येतो? तो म्हणला होता मला की मी आज येणार आहे म्हणून.
अरे असं कसं? आणि दाजी येणार असतं तर मला फोन करून सांगितलं असतं की. बापू मला तर असं वाटतं की दाजीना नाही जमणार आहे की नाही. हा जमला होता बाबा, मला दसऱ्याला काही यायला जमणार नाही. खरंच का? हो. आओ पण छोटे सरकार, तुमचे बाबा नसले ना तरी आपण आता पूजा उरकून घेऊ. हा हा हो हो. नाही बाबा माझ्याशी खोत कधीच नाही बोलणार. तू नक्की येईल? मी पूजा नका करू प्लीज. अरे पण अमोला असं कसं करायचं? आपलं कसं गाता? हो ना बापू, म्हणजे मला पण काही बोलला नाही तसं तो. छोटे सरकार, अहो तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्या बाबांना व्हिडिओ कॉल करा आणि बघा ते कुठे आहेत. ठीक आहे मामा, लगेच करतो बाबा व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल. अमोल बाळा. हॅलो बाबा, कसा आहेस तू? मी एकदम ओके मस्त, तू कसा आहेस? बाबा तू इथे नाहीये म्हणून मी ओके नाहीये. मला तुझी खूप आठवण येते, तू कधी आणायस इकडे? अरे मी आता तर लगेच नाही ना सांगू शकत बाळा, इकडे कामाचा लोड आहे ना, त्यामुळे मला लवकर यायला जम मला असं नाही वाटत. पण बाबा तू तर आज येणार होतास ना, मग असं का करतोस तू? अरे इकडे कामाचं लोड आहे रे, त्या सगळ्या गुंडांना पकडून आणायचं ना, सगळी जबाबदारी तुझ्या बाबावर आहे, त्यामुळे उशीर होणार रे. ठीक आहे ओके बाबा. अय अमोल, अमोल. अरे अमोल. अरे अरे अगचा. अरे अर्जुन. बापू अमोल कुठे गेला? अमोल ऐक ना. काय म्हणते मा? अरे मला तुला हे सांगायचं होत की काल माझं तुझ्या मोठ्या बाबांशी बोलणं झालं, पण थोड्याच वेळात डॉक्टरांकडे जाऊया. हे काही पुन्हा करणार नाही ना? नाही करणार बाळा, मी आहे ना, तू नको हा काळजी करू, तू फक्त तयार. मोतीमा ओके, आज बाबा येणार नाहीये म्हणून मी पूजाच करणार नाही. असं नाही बोलू बाळा, हे बघ बाबाला तर काहीतरी काम आहे म्हणून बाबा येऊ शकत नाही की नाही, म्हणजे देव बाप्पाचा काय दोष आहे सांग बरं. मोतीमा मी देव बाप्पाला सारखं सांगत होतो की आज माझी फॅमिली मला एकत्र पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यांनी ऐकलंच नाही. असं नाही आहे अमोल, हे बघ देवबाप्पा जे काही करतो की नाही त्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारण असतंच, आणि अमोलचा बाबा लवकरच येईल आणि येताना आमच्या अमोलसाठी खूप खाऊ आणणार आहे. ओके नाही? पण मोती मा पण गणपती साथला पण एकत्र करू शकलो नाही आणि आता दसरा पण. असं नाराज नाही व्हायचं बाळा, आज नाही तर उद्या नक्की एकत्र असणार. ठीक आहे छान आहे माझं बाळ, चला गोळ्या देते आता. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.